सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील प्रकरण क्रमांक 7वे पाहणार आहोत, एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम। एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम, वी हॅव ऑलरेडी लर्न द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन इन टू प्रोड्युसर, कंज्युमर, स्प्रेट्रोस्पोर्स अँड डिकम्पोजर्स। कन्सिडर द व्हेरियस ट्रॉपिक लेवल ऑफ द इकोसिस्टीम अराउंड यू ॲज गिवन बिलो। विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच शिकलेलो आहोत की प्रायमरी कंज्युमर म्हणजे नेमकं काय, यांना हर्बीवर्स असं म्हटलं जातं। याच्यामध्ये ग्रास शॉपर्स, स्क्वायरल, एलिफंट हे डायरेक्टली डिपेंडंट असतात ऑटोट्रॉफिक म्हणजे प्रोड्युसर्सवर। सेकंडरी कंज्युमर्स यांना कार्निवर्स असं म्हणतात। यामध्ये फ्रॉग, फॉक्स इत्यादी ॲनिमल येतात की जे कंज्युमरवर डिपेंडंट असतात फॉर देअर फूड। त्यानंतर अपेक्स कार्निवर्स और टॉप कंज्युमर्स, याच्यामध्ये टायगर, लायन इत्यादी ॲनिमल येतात की जे कंज्युमर यूज केले, दीज कंज्युमर्स यूज हर्बीवर्स अँड कार्निवर्स ॲज देअर फूड। नो अदर ॲनिमल्स फेड ऑन द टॉप कंज्युमर्स। आणि नंतर ओमनिवर्स म्हणजे मिक्स कंज्युमर्स येतात की ज्याच्यामध्ये ह्युमन, बियर एक्सेट्रा, की जे हर्बीवर्स आणि कार्निवर्स यांच्यावर डिपेंडंट असतात फॉर देअर फूड। सो दिस इज ॲक्च्युली द एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम। नेक्स्ट वन, फूड चेन अँड फूड वेब। आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसलेलंच असेल की सूर्यप्रकाशापासून हरित द्रव्य तयार होतं आणि जे ग्रासमध्ये, झाडांमध्ये असतं, त्यानंतर त्यांना त्यांच्यावर डिपेंडंट असणारी एक साखळी आपल्यासमोर दिसते ॲनिमलची, की सरतेशेवटी त्या ॲनिमलच्या डिग्रेडेशनला डिकम्पोजरसुद्धा असतात, सूक्ष्मजीवसुद्धा असतात, की ज्यांचं जेवण किंवा ज्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन हे एकमेकांवर डिपेंडंट आहे। सो ॲन ऑर्गॅनिझम मे बी द प्राय फॉर मेनी अदर ऑर्गॅनिझम्स। फॉर एक्झाम्पल, ॲन इन्सेक्ट फीड्स अपॉन लेवल ऑफ व्हेरियस प्लांट, बट द सेम इन्सेक्ट इज द प्रेयर फॉर डिफरंट ॲनिमल्स लाईक फ्रॉग, वॉल लिझार्ड, बर्ड्स एक्सेट्रा। इफ दिस इज टू बी शोन इन अ फिगर, इट विल फॉर्म अँड इंट्रॅक्ट of web instead of linear food chain. Such an intact network is called as a food web. Generally, food web are found everywhere in nature. सामान्यतः food web नेचरमध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे ह्या चित्रामध्ये वेगवेगळे ॲनिमल्स एकमेकांवर फूडसाठी डिपेंडंट आहेत, त्याचप्रकारे आणखीनही वेगळ्या ॲनिमल्सचं आपण फूड चेन किंवा फूड वेब ही तयार करू शकतो किंवा आपल्याला ती गोष्ट लक्षात येऊ शकते। नेक्स्ट टॉपिक इज द एनर्जी पिरॅमिड। आता ह्या एनर्जी पिरॅमिडमध्ये जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की सर्वात बेसमेंटला ऑल प्रोड्युसर्स इन द इकोसिस्टीम, याच्यामध्ये प्लांट्स आहेत आणि यांना प्रोड्युसर असं म्हटलेलं आहे। त्यानंतर यांच्यावर डिपेंडंट असणारे हर्बीवर्स आहेत, यांना फर्स्ट ट्रॉपिक लेवल असं म्हटलेलं आहे। त्यानंतर यांच्याही वर यांच्यावर डिपेंडंट असणारे कार्निवर्स आहेत, यांना सेकंड ट्रॉपिक लेवल असं म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर सरतेशेवटी एकदम टॉप मोस्ट पोझिशनला ओमनिवर्स आहेत, यांना थर्ड ट्रॉपिक लेवल असं म्हटलेलं आहे। याचाच अर्थ ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड एज अ ट्रॉफिक लेवल। अ ट्रॉफिक लेवल इज द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑप्टेन इट्स फूड इन द चेन। द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम द प्रोड्युसर ॲट द लोवेस्ट लेवल टू टॉप कंज्युमर्स ॲट द हायेस्ट लेवल। म्हणजे अशा प्रकारे ह्या ट्रॉफिक लेवलमध्ये ही एनर्जी कन्झम्पशन हे होत असतं। फोर्थ टॉपिक आपल्याला एनर्जी पिरॅमिडबद्दलचाच आहे, तर आपण पाहूयात।
as shown in the figure, energy transfer that takes place at each trophic level, there are different level of energy exchange in the food chain. The initial quantity of energy goes on decreasing at every level of energy exchange. Similarly, the number of organisms also decreases from the lowest level to the highest level. The pattern of energy exchange in an ecosystem is called as a pyramid of energy. म्हणजे आपण पाहू शकतात की त्यांची लेवल आणि एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन किंवा एनर्जी एक्सचेंज या प्रत्येक ट्रॉफिक लेवलला कशा प्रकारे चेंज होत असते किंवा डिक्रीज होत असते, त्याचप्रकारे त्यांची क्वांटिटीसुद्धा डिक्रीज होत असते. म्हणजे आपल्यासमोर इथं एक पिरॅमिड दिलेला आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचा, की ज्याच्यामध्ये एनर्जी लेवल ही ह्युमनपर्यंत येत असताना ती काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. फायटो प्लँकेटोन्स पासून ते झू प्लँकेटोन्स, त्यानंतर फिशेस आणि नंतर सरते शेवटी ह्युमन. आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कंझ्युमर देअर एनर्जी बिकम्स अवेलेबल टू द डिकम्पोजर्स. अपेक्स कार्निवर्सचे जे काही ॲनिमल्स आहेत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी काही एनर्जी आहे तर ती कोणाला मिळते, डिकम्पोजर्सला मिळते. याच्यामध्ये फंजाय अँड ऑदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात डिकम्पोजर्समध्ये, की जे काय करतात त्या बॉडीला डिकम्पोज करण्याचं, त्या डेड बॉडीला डिकम्पोज करण्याचं काम हे करत असतात. दे आर कॉल्ड डिकम्पोजर्स. इन द प्रोसेस ऑफ ऑप्टेनिंग फूड फ्रॉम द रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम, डिकम्पोजर्स कन्वर्ट देम इंटू सिम्पल कार्बन कंपाऊंड. डिकम्पोजर्स काय करतात, त्या डेड बॉडीला सिम्पल कार्बन कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करण्याचं काम करत असतात. These substances easily mix with air, water and soil, from where they are again absorbed by plants and incorporated into the food chain. आणि हे सगळे सबस्टन्स मातीमध्ये, पाण्यामध्ये, हवेमध्ये मिक्स होतात आणि परत थ्रू द प्लांट हे ॲब्सॉर्ब केले जातात आणि परत त्यांची फूड चेन, म्हणजे ही पूर्ण फूड चेन ही कम्प्लीट होत असते. यू कॅन नाऊ सी that due to food web formed by the various mode of nutrition, energy and various nutrient circulate continuously in the ecosystem. आणि ही जी काही प्रोसेस आहे न्यूट्रियंटची सर्क्युलेट करण्याची, ती कंटिन्युअसली इकोसिस्टीममध्ये चालू असते. पण याचा सर्वात मोठा स्रोत जो काही आहे तो आहे सन. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एन इकोसिस्टीम. Green plants of the ecosystem store some of the solar energy in the form of food. Before reaching the decomposers, their energy is passed on from one trophic level to the next. Decomposers dissipate some amount of energy in the form of heat. However, no part of energy ever returns to the sun. Hence, such passage of energy is referred as one-way transport. म्हणजे सनपासून मिळणारी जी काही उष्णता आहे किंवा जी काही एनर्जी आहे ती एका ट्रॉफिक लेवलपासून दुसऱ्या ट्रॉफिक लेवलपर्यंत ही काय होत असते, पास ऑन होत असते आणि अशा प्रकारे ती डिकम्पोजर्सपर्यंत पोहोचते. डिकम्पोजर्स यातील काही अमाऊंट ऑफ एनर्जीचा हीट एनर्जीसाठी यूज होतो किंवा त्याचा वापर होत असतो, पण ही संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती वन वे आहे. म्हणजे सरते शेवटी एनर्जीचा कोणताही पार्ट रिटर्न परत सूर्यापर्यंत पोहोचत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला एवढे तीन टॉपिक फक्त लक्षात ठेवा, परत आपण रिकॉल करूयात. एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम, फूड चेन अँड फूड वेब, एनर्जी पिरॅमिड अँड एनर्जी पिरॅमिड इन एन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. सगळ्या विद्यार्थ्यांनी ह्या ज्या स्लाइड्सच्या नोट्स आहेत त्या व्यवस्थित आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये